दर्जेदार शिक्षणासोबत कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उल्वेनोडमध्ये असलेल्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तसेच नव्याने सुरू होणाऱ्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल CBSE या विद्यालयांच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन उरणचे आमदार महेश पालदी यांच्या हस्ते आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालं. थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या कार्यानं प्रेरित होऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 1992 साली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. दर्जेदार शिक्षण आणि अत्यंत शिस्तप्रिय संस्था म्हणून या संस्थेचे नाव लौकिक आहे. सर्व स्तरावरील दर्जेदार शिक्षण देण्याचं आणि अनेक करिअर आधारित पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह प्रभावी शिक्षण आणि शिकण्याची सुविधा या संस्थेच्या माध्यमातून होत आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था काम करीत आहे. या संस्थेचे CKT महाविद्यालय, भागुबाई चांगुखाना विधी विद्यालय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर या व अशा इतर विद्यालयांप्रमाणे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल CBSE, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय अविभाज्य घटक आहेत. गोरगरिबांना शिक्षण मिळावं यासाठी अथक प्रयत्नानं गव्हाण विभागात 25 वर्षांपूर्वी अतिशय सुंदर अशी वास्तू बांधून शिक्षण प्रसाराचे अविरत कार्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चालू ठेवलं आहे. काळाची गरज लक्षात घेता उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी भव्य दिव्य शिक्षण संकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्याचं काम देखील केलं. गेल्या अनेक वर्षांपासून मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय उल्वेनोडमध्ये शिक्षणदानाचे पवित्र काम करीत आहे आणि त्याच ठिकाणी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल हे CBSE विद्यालयही कार्यान्वित होत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून सर्व सुविधायुक्त अशी इमारत उभारली जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, उद्योजक JM म्हात्रे, कार्यकारी मंडळ सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, संजय भगत, अजय भगत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, नावे माजी सरपंच चंद्रकांत भोईर, VK सिंग, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, राधाताई ठाकूर, दर्शन ठाकूर, वसंत पाटील, दशरथ ठाकूर, अनंता ठाकूर, MD खारकर, सागर ठाकूर, सुधीर ठाकूर, कमलाकर देशमुख, कमलाकर घरत, मीनाक्षी पाटील, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, श्रीकांत भगत, सुनीता घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य SA डोईफोडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्य गोळे मॅडम, लेखापाल सुवर्णा चौधरी, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख ज्योत्सना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नव्या मुंबईतलं विशेष करून उल्वानोड मधलं हे एअरपोर्ट, हे शिलिंग, त्याच्यामुळं ह्या एरियामध्ये येणाऱ्या लोकांचं फार मोठ्या प्रमाणे अशा रीतीनं आपल्याला इथं स्थलांतर होत आहे, येत आहेत. आपण पाहतोय या विभागामध्ये स्कूलमध्ये प्रवेश मिळत नाही, त्यासाठी सारखं लोकांचं आम्हाला CBSEमध्ये प्रवेश द्या अशा प्रकार सारखं आग्रह असतो आणि त्याच्यामुळे इथे CBSE स्कूल सुरू करावं असं आपण ठरवलं. अगदी शिलिंगच्या बाजूला कोपर गावाच्या आणि त्याच्या मध्यंतरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं जो बसणार आहे, आता तशा दृष्टीनं शिडकोनं एक गार्डन तयार करायचं, मैदानासाठी जागा, हे सर्व नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे स्कूल जे आहे, हे स्कूल भव्य देवीची इमारत आपल्याला त्याची फोटोमध्ये दिसतं आहे अशा प्रकारची तयार व्हावी. आणि पुढलं आकर्षण, जसं पहिलं इंग्रजी माध्यमाचं स्कूल ह्या गावांमध्ये उल्वानोडमधलं झालं, तशाच पद्धतीनं हे CBSEचं स्कूल जे आहे हे उल्वानोड सगळ्यात प्रसिद्ध, चांगलं नामवंत आणि अतिशय म्हणजे दर्जेदार असं असावं आणि त्या दृष्टीनं म्हणून आपण हे चांगली उत्कृष्ट इमारत. पहिल्यांदा आम्ही या इमारतीचं नुसतं खोका जो आपण म्हणतो त्या खोक्याचं टेंडर मागवलं आणि खोक्याचं टेंडर मागवल्यानंतर ते सुद्धा 1,53,000 स्क्वेअर फुटाचं आता हे बांधकाम होणार आहे. म्हणजे अगदी 1,53,000 स्क्वेअर फूट म्हटल्यानंतर किती भव्य देवी असे, जवळजवळ 108-110 क्लासरूम होणार आहेत
जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे बिल्डिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्टेट बोर्ड, CBSE आणि अशा पद्धतीनं 12वीपर्यंत दोन्ही प्रकारचं शिक्षण इथं दिलं जाणार आहे. उत्तुंग उत्तम असे लायब्ररी, लॅबोरेटरी हे सर्वांची इथं सोय आपण केलेली आहे. आज आपण उल्वा नोडमध्ये आपण रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सेक्टर 24 शाळेला सुरुवात केलेली आहे. नुसते 2 जानेवारीला शिक्षकांचे इंटरव्ह्यू आहेत, जवळजवळ नुसती जाहिरात दिली, शाळा सुरू झाले एकही विद्यार्थी प्रवेश घेतलेला नाही, पण अजून तिथं 80 शिक्षकांनी अर्ज केले. म्हणजे नर्सरी ते 6वी इयत्ता शाळा सुरू होणार आहे आणि 80 शिक्षकांचे अर्ज आता आलेले आहेत आणि 2 तारखेपर्यंत आणखी किती येतील, 100-150 तर सहज होतील. तर अशा रीतीने उल्वा नोडकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेलघर ह्या गव्हाण ग्रामपंचायतीनं, नावा ग्रामपंचायतीनं या पहिल्यांदा शिक्षण तर भगतसाहेबांच्या नावानं आपण हे पदार्पण केलं. आता जनता भविष्य संस्था ही अतिशय मोठी झालेली आहे. ॲटोमनस कॉलेज आपलं जे आहे हे अतिशय उत्तुंग दर्जाचं, देशातील उत्तम अशा याच्यामध्ये एज्युकेशन वर्ल्ड नावाच्या मॅगझिननं अगदी राष्ट्रीय स्तरावरचा आपल्याला दर्जा दिलेला आहे. आणि खारघरचं CBSE स्कूल जे आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला प्रवेश देताना की 9 येतं, अनेक आमदारांच्या, मंत्र्यांच्या सगळ्या चिठ्ठ्या येत असतात. अगदी रयतच्या आपल्या कामोठ्या शाळेला सुद्धा अशाच प्रकारे हे नुसतं सर्वांचं प्रेशर वाढतं आहे, एक तरी प्रवेश द्या आणि हीच आपल्याला गती इथंही होणार आहे. पण हा जो भाग आहे हा नवी मुंबईचं खरं नाक आहे. मुंबईतून इथं आलं की पहिल्यांदा इथं उतरणार आहोत, शिवाजीनगर कोपरला उतरणार आहोत, मग चिरलेला पुढे जाणार आहात. तर अशा पद्धतीनं हे स्कूल हे उत्तम असं होईल.